अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे. त्याच्यावर देखील टीका केली जाते. काय टीका करणार? टीका केली जाते ही आता नौटंकी आहे. नौटंकी कशी हो? अमोल दादांनी आक्रोश मोर्चा सुरू केलाय. तुम्ही बघताय की कांद्याची काय परिस्थिती आहे. आणि इतकं जर असंवेदनशील हे सरकार असेल तर ह्याच्याबद्दल काय बोलणार? आणि अर्थातच महाराष्ट्र सरकारला जर कांद्यावर आंदोलन करणं हे नौटंकी वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये इथेनॉल असेल, दुधाचा भाव असेल, कांद्याचे प्रश्न असतील, सोयाबीन असेल, कपास असेल, या सगळ्यांमध्ये जो निर्णय घेतलेला आहे पॉलिसी लेवलला तो अतिशय चुकीचा आहे. हमी भाव दुप्पट करू असा शब्द दिला होता केंद्र सरकारने, पण ते काही केलेलं नाही. शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर आजच्या केंद्र सरकारने केलं आहे. ताई बच्चू कुडे हे भाजपसोबत होते, शिवसेनेसोबत होते, मात्र आता ते त्यांच्यासोबत नाराज आहेत आणि आजच ते पवारसाहेबांची भेट घेणार आहेत. कुठेतरी बच्चू कुडे महाविकास आघाडीसोबत येणार आहेत अशी चर्चा सुरू. मला त्या मीटिंगचं काय माहिती नाही. जरांगे पाटील मुंबईला जाण्यावरती थांब आहेत. कुठेतरी जरांगे पाटील असं म्हणतात की आता आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. दुसरीकडे ते असं देखील म्हणतात की आम्हाला जर मराठा आरक्षणासंदर्भात जर कठोर निकष जे लावले जात आहेत तर ते ओबीसीना देखील लावेत असं वक्तव्य त्यांच्याकडून केलं जातं. मला असं वाटतं जरांगे पाटलांनी 20 जानेवारीपर्यंत वेळ दिली आहे महाराष्ट्राच्या सरकारला. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार काय प्रस्ताव आणतं ते बघूया. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गट, शिंदे गट आणि यांच्यामध्ये वाद उफाळला आहे. शिंदे गटाकडून आणि भाजपकडून जवळपास अजित पवार गटाचे 800 कोटीची काम आहेत ती तात्काळ थांबवावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आणि विभागीय आयुक्तांना तशा प्रकारचे निवेदन देखील देण्यात आले. जोडून प्रश्न आहे की अजित पवारांच्या गटाकडून किंवा अजित पवारांकडून निधी दिला जात नाही दोन्ही गटाला असा आरोप आहे. मला असं वाटतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिंदे गटाचे हेच मंत्री हे माननीय अजितदारांच्या विरोधात हेच बोलत होते आणि आजही तेच बोलत आहेत. त्याच्यामुळे आता त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे पण हे आरोप आधी झाले होते आता परत हे केंद्र हे हा गट करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा प्रश्नच उत्तर त्यांनाच विचारावं लागेल.